लाड़क्या पुंडलिका साठी, लाड़क्या पुंडलिका साठी, कामला देव बाळ बंटी, कामला देव बाळ बंटी, कामला देव बाळ बंटी। नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया। मात्या पित्यानो, आषाढी यात्रेला 10 ते 12 लाख लोक पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो रुपये खर्च करून पंढरपूरला येतात। संसार प्रपंचातून सवड काढून पंढरपूरला येतात। कशासाठी येतात? कार्तिक यात्रेला 6 ते 7 लाख भाविकांची गर्दी त्या चंद्रभागेच्या वाळवंटात जमा होते। कशासाठी? माघ वारीला 4 ते 5 लाख लोकांचे झुंड त्या पांडुरंगाच्या पायावर लोळण्यासाठी, चंद्रभागेत स्नान करण्यासाठी पंढरपूरला येते। चैत्र शुद्ध एकादशीला 3 ते 4 लाख भाविक पंढरपूरला येतात। हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? नाही घडविला नाही बैसविला, पुंडलिका आला भेटावया। पंढरीचा पांडुरंग हा घडवून बसवलेला नाही, स्वयंभू असणारा हा अवतार। कुणी म्हणत असेल की हा घडवून बसवलेला आहे, तर तुकोबारायने त्याला उत्तर दिलं, तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती, तया मुखा प्रती किडे पडो, तया मुखा प्रती किडे पडो। महापांडुरंग त्या पंढरपुरात कसा आला? समग्र वृत्तांत कीर्तनाच्या रूपानं सादर करीत आहे भक्त पुंडली। माझ्या माता पित्यानो, श्रीमंत घराणा आणि एकुलता एक मुलगा उतरत्या वयामध्ये झाला, पुंडलिक असं नाव ठेवलं। श्रीमंत घराणा आणि उतरत्या वयात आणि एकुलता एक, त्यामुळं लाडात वाढला आणि लाडात वाढल्यामुळं खोडकर निघाला। हा सिद्धांत आहे, लाडात वाढलेली मुलं ही खोडकर निघतात। शेकडो लोकांच्या तक्रारी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची लाईन गाराने सांगण्यासाठी पुंडलिकाच्या आई वडिलाकडे। तुमच्या पोराला सांगा, तुमच्या पुंडलिकाला ताकीद करा। आई वडील सांगून सांगून कंटाळले, बाळा अरे आपण कुठल्या घरामध्ये जन्माला आलो? ब्राह्मणाचे कर्म विधी संध्या स्नान नाही आठवण पुंडलिकात। पण तारुण्यात आलेला पुंडलिक ऐकेनासा झाला, बेभान वागायला लागला, बेधुंद वागायला लागला। आई वडील कंटाळले आणि आई वडिलांनी विचार केला, याचं लग्न करून टाकू। ज्या वेळेला मुलगा आई वडिलांचं ऐकत नाही, त्यावेळेला त्याच्यासाठी शेवटचा उपाय, त्याचं लग्न करून टाकायचं। हे जुन्या लोकांमध्ये चालत आलेली परंपरा, लग्न करून टाकू, सुधरला तर सुधरेल। सुंदर अशी मुलगी पाहिली, मुहूर्त काढलात, तलवारीच्या थारसारखी रूपवान, चवळीच्या शेंगसारखी अशी सुंदर मुलगी पाहिली, मुहूर्त काढलात, पाहुण्या रावळ्यांना गणा गोताला निरोप पाठवण्यात आला, अक्षदा देण्यात आल्या, दारांपुढं मांडव सजला आणि पुंडलिकाचं लग्न झालं। पुंडलिकाची धर्मपत्नी ग्रहलक्ष्मी म्हणून नांदायला आली, तिचं सौंदर्य पाहून भांबावून गेला। बायको जर भांडे घासायला बसली आणि पुंडलिकानं पाहिली तर धावत यायचा, अगं अगं हे काय भांडे घासते, छे 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 छे, तुझे नाजूक हात, गोरपान कातड, हे तुझं काम नाही। मग भांडे कोण घासणार? मी घासतो, सरक बाजूला बसायचा पुंडलिक भांडे घासायला। बायको जर दळायला बसली आणि पुंडलिकानं पाहिलं तर धावत यायचा, तुझं नाजूक शरीर, फोड येतील तुझ्या हाताला, उठ उठ तिथून। अहो मग कोण दळणार? ही आमच्या स्त्रियांची कामं आहेत, ही करावीच लागणार आम्हाला। मी दळतो, सरक बाजूला।
बसायचा पुंडलिक दळायला. हे पुंडलिकाच्या आईनं पाहिलं, तिच्या पोटात आग पडायची. पोरग भांडे घासत्यालं बघून, जातो ओढत्यालं बघून तिच्या पोटात आग पडायची, कालवा कालो व्हायची. माझं एकुलते एक पोर, तळ हातातल्या फोडाप्रमाणे मी जपलं, लहानाचं मोठं केलं. भांडे काय घासायला लागले, जात काय ओढायला लागले. आईच्या मायेनं आणि सासूच्या अधिकारानं ती दोन शब्द आपल्या सुनेला बोलली, का ग, तुझं रूप बघून, तुझं सौंदर्य पाहून तो भांबावल्यासारखा झालाय, पण तुला काही अक्कल? नवरा हा बाईचा देव, धन्य भाग्याची आहे व तिचा भ्रतार तिचा देव, तिचा भ्रतार तिचा देव. नवरा हा बाईचा देव, त्यानं भांडे घासावे, त्यानं जातं ओढावं. तू समजून सांगावं त्याला, माझ्या पोरानं भांडे घासत्याला बघून मला सहन झालं नाही, म्हणून तुला दोन शब्द बोलले. पण तेवढं सुद्धा सहन झालं नाही पुंडलिकाच्या बायकोला, त्या घरात नांदायला आलेल्या सुनेला. सासूचे दोन शब्द सोसले नाहीत मंडळी. फन 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 करत पुंडलिकाकडे आली आणि पुंडलिकाला म्हणाली, तुमच्या म्हातारीला ताकीद करा, वाटेल तसं मला बोलायला लागलेली आहे. तिचं तोंड जर तुम्हाला बंद करता येत नसेल तर निघाले माझ्या माहेरला, मला जरूर नाही कुणाची, निघाले माझ्या माहेरला. आपली आई आपल्या बायकोला बोलली हे ऐकलं, तळपायाची आग मस्तकात गेली. लाल झाला पुंडलिक आणि तावा तावात आला. आईनं धुणं धुतलं होतं आणि अंगणातल्या दोरखंडावर कापडं वाळत घालायचं काम चालू होत. तावा तावात आला, तुटून पडला आईवर. खबरदार थेरडे, एका शब्दानं माझ्या बायकोला बोलशील, लात घालीन कंबरड्यात. घरामध्ये पुंडलिकाचा बाप बसला होता, 80 ओलांडली होती. राग आला, लात घालतो म्हणतो आईला. जन्मदात्या मातेला लात घालायला निघाला नालायक. म्हातार थरथर कापत अंगणात आलं आणि समोर उभा असलेल्या पुंडलिकाकडे त्यानं पाहिलं आणि म्हणाला, बाळा पुंडलिका, कुणावर रागावलास एवढा? कुणाला लात घालायला निघालास? जिनं 9 महिने पोटात सांभाळलं त्या आईला, जी रात्र रात्रभर तुझ्यासाठी सागली त्या मातेला, जिनं चमच्या चमच्या दूध पाजून तुला लहानाचा मोठा केला, रात्रीचा दिवस केला, अरे हाताचा पाळणा केला, त्या आईला लात घालायला निघालास नालायका? काय अक्कल? तुलाही लात घालीन. तोंड बंद कर. बापाला वाटलं रागाच्या तावात पोरग बोलत असेल, पण मी बाप आहे त्याचा, माझ्यावर हात उचलायची काय हिम्मत आहे त्याची? मारभर कशी मारतोस ती? मारभर म्हटल्यावर पहिली लात बापाला घातली. 2-3 कोलाट्या खाऊन म्हातारं खाली पडले, गुडघे फुटले, कोपराची सालपाट निघाली. खाली पडलेल्या पुंडलिकाच्या बापाला उठता येईना. मान उचलून पुंडलिकाकडे पाहिलं आणि दोन्ही हात वर केले. पुंडलिकाचा बाप पुंडलिकाला म्हणाला, पोरा मारलंस? मला वाटत नव्हतं माझ्यावर हात टाकशील म्हणून. अरे मी बाप आहे तुझा पुंडलिका, तू मारलेला मार सोसायची ताकद अंगामध्ये राहिली नाही, थकलो आता मी. बापावर हात टाकलास, पांग फेडलास पोरा, पांग फेडलास. तेवढ्यात आई मध्ये आली. बापाला मारतोस मूर्खा, जन्मदाता बाप आहे तुझा, बापावर हात टाकलास? अरे काही अक्कल? तुलाही लात घालीन. सरक बाजूला, दुसरी लात आईला घातली.
ती एका बाजूला कोलमडून पडली. घरामध्ये आला आईच लुगडं आणि चोळी, बापाचं धोतर आणि बाराबंदी, त्यांची कापडं घरातून फेकून दिली बाहेर अंगणामध्ये. ही घ्या तुमची कापड आणि रस्ता दिसाल तिकडे निघून जा, माझ्या घरात तुम्हाला आता थारा नाही. पुंडलिकाच्या बापानं पाहिलं, गवंड्याच्या हाताखाली आम्ही एक एक दगड दिला. आम्ही नवरा बायको, गवंड्याच्या हाताखाली मजुरीचं काम आम्ही केलं आणि ही चार भिंतीची सावली उभा केली. आणि हा नालायक आमची कापडं त्या घरातून बाहेर फेकून देतो आणि आम्हाला म्हणतोय माझ्या घरात तुम्हाला थारा नाही. कुणाचं घर, कुणी बांधलं? पण बोलायचा इलाज नव्हता. अंगणामध्ये फेकून दिलेली कापडं आईनं घाई घाईनं गोळा केली आणि आई घरात आली आणि पुंडलिकाच्या नजरेत नजर घालून म्हणाली, पोरा राग आला तुला? मी तुझ्या बायकोला बोलले म्हणूनच ना. मी तुझ्या बायकोला का बोलले त्याचा विचार केला नाहीस? माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू, रक्ताचा गोळा आहे. मी 9 महिने पोटात सांभाळले तुला, रात्रीचा दिवस केलाय तुझ्यासाठी, हाताचा पाळणा केलाय बाळा. तुला तळ हातातल्या फोडाप्रमाणे जपले. माझा पुंडलिक भांडे घासायला लागला, माझं बाळ जात ओढायला लागलं, वाटेल ती बायकांची काम करायला लागलं. माझ्या पोटात आग पडली रे पुंडलिका, माझ्या पोटात आग पडली. म्हणून मी सासू या अधिकारानं 2 शब्द तुझ्या बायकोला बोलली. बाबा, तुझ्या बायकोला बोललेलं तुला आवडत नाही ना, राग आला ना. एक वेळा क्षमा कर, तुझ्या आईला पदरात घे. तुझ्या अनंत अपराध पोटात घेतले असतील या आईनं. तुझ्या 1000 चुका या हृदयामध्ये साठवले असतील. तुझ्या आईची 1 चूक पदरात घे. पुन्हा कधी बोलणार नाही तुझ्या बायकोला. पुन्हा जर कधी तुझ्या बायकोला तुझी आई बोलली ना कुंडलिका, नरड्यातून जीभ हसडून काढ तिची. पण आता एक वेळा पदरात घे, क्षमा कर. आईनं साष्टांग नमस्कार घातला, पुंडलिकाच्या पायावर आपलं डोकं टेकवलं. बाळा, एक वेळा पदरात घे मला. आमची कापडं घरातनं फेकून दिलीस, लाथा घातल्यास निघून जा म्हणून सांगायला लागला. सांग बरं, सांग आम्ही कुठे जायचं, कुणाच्या आश्रयाला जायचं, कोण जेवायला घालणार आम्हाला? असं करू नको. तुझा गोकुळासारखा फुललेला संसार बघत बघत आम्हाला मरायचं, माझ्या नातवाला खेळवत खेळवत प्राण सोडायचं. मुंडलिका, हकलून देऊ नको रे आम्हाला, आम्हाला हकलून देऊ नको. एक वेळा पोटात घाली आईची चूक. त्याच्या चरणावर नतमस्तक झाली आई, मस्तक टेकवलं, पण या शतमूर्खानं तसेच लाथेनं उधडून दिली. अंगणात बसलेल्या बापानं पाहिलं, अरे अरे अरे, पाया पडायला लागलेल्या आईला लाथेनं उधडून दिलं या राक्षसानं. हा माणूस नाही, सैतान आहे, हा सैतान आहे. या क्षणभरी आता या घरामध्ये आपण राहायचं नाही. अंगणामध्ये फेकून दिलेली धोतर आणि बाराबंदी पुंडलिकाच्या बापानं खांद्यावर टाकली, बाजूला पडलेली काठी उचलून घेतली आणि निघाला. अंगणातून निघाला पुंडलिकाचा बाप. पुंडलिकाच्या आईनं पाहिलं आणि हाक मारली, ऐकलत का, कुठं निघालात? अहो, आपलेच दात आणि आपलेच ओठ. दाताखाली जीभ सापडली म्हणून कुणी दात पाडतं का? जीभ दाताने चाविली, कोणी 32 पाडिली? कोणी 32 पाडिली? आपल्या रक्ताचा गोळा आहे, आपलं बाळ आहे. मारला असेल आपल्याला, रागाच्या तावात उलट बोलला असेल, घातल्या असतील लाता. आपण क्षमा करायची नाही का त्याला? फिरा माग, कुठं निघालात? बापानं माग वळून पाहिलं आणि पुंडलिकाच्या आईकडं बघून बाप काय म्हणाला मंडळी? काय म्हणालीस? आपलेच दात आणि आपलेच ओठ.
दाताखाली जीभ सापडली म्हणून कुणी दात पाडतं का? धन्य आहे तुझी माया, धन्य आहे. आईच्या मायेला लाज नसती म्हणतात, त्यात काही खोटं नाही बघ, त्यात काही खोटं नाही. तू पाया पडत असताना त्या मूर्खानं तुला लाथेनं उधडून दिलं, तुला लाथेनं उधडून दिलं, तरी तू म्हणतेस की आपलेच दात आणि आपलेच ओठ. धन्य आहे या दुनियेमध्ये आईच्या काळजाला तोड नाही. धन्य आहे तुझी माया, धन्य आहे तुझं मातृत्वाचं हृदय. धन्य, तू थांब, मी क्षणभरी या घरात आता थांबू शकत नाही. तू पाया पडत असताना तुला मारलेलं, या डोळ्यामध्ये समावलं नाही, या डोळ्याला बघवलं नाही, या हृदयाला आता ते कधी पटणार नाही. मी निघालो, माझी काळजी करू नकोस. कुंडलिकाची आई म्हणाली, तू माझं तरी या घरात काय आहे? माझा धनी जर हा घर सोडून जात असेल तर ह्या घराला काही जाळायचं? आग लागू दे त्या घराला आणि त्या संसाराला. जिथं माझं कुंकू असेल तिथं राहणं पातिव्रतेचा धर्म आहे. लुगडं चोळी बरोबर घेतली आणि पुंडलिकाची आई आपल्या कुंकवाच्या मागमाग निघाली मंडळी. पुंडलिकाचा बाप म्हणाला, ऐक, तू नको येऊ माझ्या संगत. बाप नसला तरी चालेल, पण आई असणं गरजेचं आहे. तू थांब, तुला चैन पडायची नाही माझ्या सोबत आल्यावर, झोप लागायची नाही रात्रभर. सारखा पुंडलिकाचा ध्यास लागल, तुझ्या रक्ताचा गोळा आहे. तू 9 महिने पोटात सांभाळलंस, त्याला जन्म दिलास, तुला नाही जमायचं. आईच्या मायेचं प्रदर्शन मांडता येतं मंडळी, पण बापाच्या मायेचं प्रदर्शन मांडता येत नाही. बापाचं प्रेम आकाशापेक्षा विशाल आणि समुद्रापेक्षा सखोल. आपल्या मुलासाठी बाप काय करत नाही मंडळी. आपण फाटकी कापडं घालून फिरल, पण पोरानं मागील ती कापडं त्याला घेऊन दिल. बाप पोत्यावर झोपल, पण आपल्या पोराला गादीवर झोपवेल. बाप आणवाने फिरल, पण 500 रुपयाचा बूट पोरानं मागितला तर त्याला घेऊन देईल. किती कष्ट लागू दे, रक्ताचं पाणी हाडाचा चुना मासाचा चिखल करत आपल्या पोराच्या सुखासाठी. बापाची माया ही हृदयात असते. आईच्या मायेचं प्रदर्शन मांडता येतं, ती मटामटा मुके घेईल, कुरवाळेल, हृदयाशी धरेल. बाप म्हणाला, तुला नाही चैन पडायची, तू जा बघू माग. तुला अन्न खाऊस वाटायचं नाही, तू माझ्या संगत आलीस तर जेवण करणार नाहीस, रात्री झोपणार नाहीस. तू जा माग, मी तुझी विचारपूस करत जाईन, लोकांकडून तुझी खुशाली विचारून घेत जाईन. मी कुठं आजारी पडलो ना तर तुला निरोप पाठवेन. तू माझी काळजी करू नकोस. कुंडलिकाची आई म्हणाली, असं कसं म्हणत? 12 आयुष्य आता एकमेकाच्या संगतीत गेलं आणि आता पोरासाठी उरलेले 4 दिवस एकमेकापासून बाजूला राहायचं? नाही नाही, मी सोबत येणार. कुंडलिकाचा बाप म्हणाला, चल मग, तुझी यायचीच तयारी असेल तर चल. ही पुंडलिकाच्या माता पित्याची जोडी एकमेकाच्या माग निघालेली आहे. 4 पावलं चालायची आणि पुंडलिकाची आई माग वळून बघायची. तिला वाटत होतं, माझा रक्ताचा गोळा, मी पाजलेलं दूध मुकाट्या बसणार नाही. माझा बाळ आम्ही निघाल्यानंतर, आई आई थांब, आई आई चुकलं ग माझं, क्षमा कर, तुझ्या बाळाला क्षमा कर. आई आई जाऊ नकोस ग, आई मला सोडून जाऊ नकोस. माझं दूध मुकाट्या बसणार नाही, माझा बाळ हाका मारत माग धावत आल्याशिवाय राहणार नाही, असं वाटत होतं तिला. 4 पावलं चालायची आणि माग वळून बघायची.
चार पावलं चालायची, माग वळून बघायची, पण तिच्या आशेची निराशा झाली. रागानं लाल झालेला आणि बेधुंद वागत असणारा पुंडलिक दुर्लक्ष केलं माता पित्याकडं. ही म्हातारा म्हातारीची जोडी निघालेली आहे. आई चार पावलं चालायची, माग वळून बघायची. पुंडलिकाचा बाप म्हटला, तू थांब, नको येऊ माझ्या संगत, नको येऊ. का? माग वळून पाहिलं म्हणून असं म्हणता का? आता मागही वळून पाहणार नाही, बघणार माग वळून नाही बघणार, पण मला तुमच्या सोबत येऊ द्या. पुंडलिकाची आई आपल्या कुंकवाच्या मागोमाग निघाली. मंडळी भूक लागली की भीक मागावी. वृद्धापकाळामध्ये माता पित्याची काय अवस्था असते. माझ्या माता पित्यानो निरोप आहे तुम्हाला. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. आणि म्हणून पुंडलिकानं केलेली सेवा आणि माता पित्याच्या सेवेतून पांडुरंगाला कसा उभा केला, हा समग्र वृत्तांत भक्त पुंडलिक तुमच्या समोर सादर करीत आहे. मंडळी तुमच्या समोर सादर करीत आहे. कुठल्या तीर्थक्षेत्राला जाऊ नका, देवाच्या पाया पडण्यासाठी मंदिरात जाऊ नका, पण आपल्या माता पित्याची सेवा करा. देव समजून सेवा करा. तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. पुढं काय झालं? भक्त पुंडलिकाची जीवनातली एक महत्वाची घटना ऐका मंडळी, लक्ष देऊन ऐका. एकदा भजन करा सर्वजण. राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, हे राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला. रामानंद महाराज की जय. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. आई बाप हे माझे दैवत, त्यांच्या चरणी माझे मस्तक. पुंडलिकाचे माता पिता निघालेले आहेत एका माग एक. चार पावलं आई चालायची, माग वळून बघायची. माझं बाळ मला हाका मारी, आई चुकलं ग माझ. पण तिच्या आशेची निराशा झाली. मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत पुंडलिकाचे आई वडील शेकडो मैल निघून गेले. ते थेट काशीमध्ये गेले. पुंडलिकाचे माता पिता काशीमध्ये गेले आणि त्या काशी विश्वनाथाच्या मंदिरासमोर या पोटाची खळगी भरण्यासाठी पुंडलिकाचे आई वडील काय म्हणतात? या काशी तीर्थावरी, या काशी तीर्थावरी जरा कदर करा हो थोडी. काशी तीर्थावरी, काशी तीर्थक्षेत्रात विश्वनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनो, आमची हाक कुणाच्या कानावर ऐकायला येते का रे? अरे चलता देव पुजले नहीं पत्थरों से काम, जितने आत्मा पूजे उतने ही शालिग्राम. पत्थर पूजने से हर मिलता तो मैं पूजूं एक पहाड़,
कबीर महाराज सांगतात, चालत्या बोलत्या देवाची सेवा करा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, अरे तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। दोन दिवसापासून आम्ही उपवासी आहोत, आमची हाक कुणाच्या कानावर ऐकायला येते का रे भाविकानो? या काशी तीर्थावरी, या काशी तीर्थावरी जरा कदर करा रे थोडी, काशी तीर्थावरी जरा कदर करा रे थोडी, कुणी द्या हो मला पैसा कुणी द्या भाकरी, काशी तीर्थावरी, या काशी तीर्थावरी जरा कदर करा हो थोडी, या काशी तीर्थावरी जरा कदर करा हो थोडी, कुणी द्या हो मला पैसा कुणी द्या भाकरी, या काशी तीर्थावरी। पोटाची खळगी भरण्यासाठी त्या विश्वनाथाच्या मंदिरासमोर सकाळपासून संध्याकाळपर्यंत भिक्षा मागावी, मिळेल ते खावं आणि मरण येत नाही म्हणून जगावं, मृत्यूची वाट पाहत जगावं, नाहीतर जगण्याची इच्छा नव्हती। आत्महत्येसारखं महापातक दुसरं नाही हे ठाऊक होतं त्यांना, म्हणून मृत्यूची वाट पाहत जगत होते। 6 महिन्याचा कालावधी निघून गेला आणि एके दिवशी पुंडलिकाची बायको पुंडलिकाला म्हणाली, का हो कुठे गेले असतील तुमचे आई वडील? कशाला त्यांची आठवण काढतेस? बऱ्या झालेल्या दुखाची खपली काढायची वाईट सवय आहे तुला, असतील कुठं तरी। नाही नाही अहो, दारात बसून राहिले असते, कुत्रं मांजर पाहत निदान घराची राखण तरी झाली असती, टाकल्या असत्या 2 भाकरी त्यांच्याकरता जादा। पुंडलिक म्हणाला, मग आणू का त्यांना शोधून? फार बरं होईल। पुंडलिक निघाला, माता पित्याच्या शोधासाठी निघाला। बायको म्हणाली, मला एकटीला इथं करमणार नाही, मी तुमच्या सोबत येणार, वेडी आहेस, 6 महिने झाले, किती लांब गेले असतील, तुला चालणं होणार नाही, तू थांब घरी, मी शोधून आणतो, मी राहणार नाही, मी सोबत येणार। स्त्री हट्ट घेतलं बायकोला बरोबर, कसं घेतलं ते ऐका मंडळी, खांद्यावर उचलून घेतलं, चालणं होणार नाही, नाजूक शरीर। बायकोला खांद्यावर उचलून घेतलं आणि आई वडिलाच्या शोधासाठी हा पुंडलिक निघाला। विचारपूस करत मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल, शेकडो मैल प्रवास झाला। रस्त्याच्या बाजूला मोसंबीचा बाग होता, खांद्यावर बसल्या बसल्या हिनं मोसंबी पाहिली आणि आपल्या मालकाला पुंडलिकाला म्हणाली, मला भूक लागली, मोसंबीचा बाग आहे, मोसंबी लागलेली आहे, 4 मोसंबी तरी आणा, आत्ता आणतो। रस्त्यावर झाडाखाली बायकोला बसवलं आणि त्या मोसंबीच्या बागेत घुसला। मोसंबी तोडणार रखवालदार होता, ए खबरदार झाडाला हात लावशील तर? का? ही बाग एका ऋषीची आहे, न विचारता मोसंबी तोडशील तर जळून भस्म होशील। पुंडलिक म्हणाला, असला कसला ऋषी आहे, त्या झोपडीत बसलाय, जाऊन बघ। निघाला त्या झोपडीकडे, निघाला झोपडीच्या जवळ आला, 2-3 घाणेरड्या स्त्रिया, मलिन झालेलं शरीर त्यांच्याकडे बघवत नव्हतं, त्या झोपडीमध्ये घुसल्या आणि लगेच बाहेर आल्या। बाहेर येताना मात्र त्यांचं शरीर दैदिप्यमान झालं, रूपवान, चमकायला लागल्या। पुंडलिकाला आश्चर्य वाटलं, पुंडलिकानं त्यांना अडवलं, त्यांचं दर्शन घेतलं। माझ्या मातानो, तुम्ही आज जाताना मी पाहिलं, तुमचं शरीर मलिन होतं, तुमच्याकडे पाहवत नव्हतं आणि बाहेर येताना एवढ्या दैदिप्यमान झालात, हा काय प्रकार आहे? त्या स्त्रिया बोलू लागल्या, पुंडलिका, पुंडलिका म्हटल्यावर चपापला, माझी गाठ नाही, भेट नाही, ओळख नाही, पाळख नाही, माझं नाव यांना कसं ठाऊ? पुंडलिका, तू ज्या समजतोस त्या सामान्य स्त्रिया आम्ही नाही, या भूतलावर वाहणाऱ्या आम्ही पवित्र नद्या आहोत, ही कावेरी, ही गोदावरी, मी नर्मदा। अरे तुझ्यासारखे पापी ज्या वेळेला आमच्या पात्रात स्नान करतात, त्या पापानं आम्ही मलिन होतो। मगाशी पाहिलंच तेवढ्या आणि या झोपडीमध्ये जो महात्मा बसलेला आहे, जो साधू बसलेला आहे,
या झोपडी मध्ये जो सत्पुरुष बसलेला आहे आम्ही दररोज याच्या दर्शनासाठी येत असतो. याचं दर्शन झालं, त्याच्या चरणाला स्पर्श झाला की पुन्हा पहिल्यासारख्या पावन होतो आणि निघून जातो आमच्या जागेवर. पुंडलिकाला वाटलं आपणही त्या साधूचं दर्शन घ्यावं आणि म्हणून झोपडीकडे निघाला. झोपडीचा दरवाजा बंद झाला होता. पुंडलिकानं हाक मारली, ओ ऋषी महाराज दार उघडा. आत्न प्रतिउत्तर आलं नाही. दुसरी हाक मारली तरी आत्न आवाज आला नाही. पुंडलिक त्या दाराच्या सांधीतनं बघायला लागला की आज साधू काय करतोय. ते काय करत होता साधू? आईचं डोकं एका मांडीवर, वडिलांचं डोकं एका मांडीवर, सेवा चालली होती माता पित्याची. पुंडलिकानं हाक दिली, ओ ऋषी महाराज दार उघडा, मला तुमचं दर्शन घ्यायचं. या ऋषीचं नाव कुकुट ऋषी लक्षात असू द्या मंडळी. दार उघडा, मला तुमचं दर्शन घ्यायचं. आतनं आवाज आला, पुंडलिका जन्मदात्या माता पित्याला लाता घालून घरातनं हकलून दिलंस, तुझं तोंड बघायची इच्छा नाही, चालता हो इथून नाहीतर शाप देईन. त्या तपस्वी महात्म्याच्या मुखातून निघालेले ते जळजळीत शब्द पुंडलिकाची दुर्बुद्धी चाळतच त्याच्या हृदयाला जाऊन भिडले. दर 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 घाम आला, पश्चाताप झाला. पश्चातापेन शुद्धता. माणसाच्या मनाचं परिवर्तन होतं मंडळी, जरूर होतं, पण त्याला उपदेश अधिकारी महात्म्याच्या मुखातून झाला पाहिजे. पुंडलिकाला त्या तपस्वी महात्म्याच्या मुखातून उपदेश झाला, जन्मदात्या माता पित्याला घरातून हकलून दिलंस मूर्खा, तुझं तोंड बघायची इच्छा नाही, चालता हो इथून नाहीतर शाप देईन. धरधरून घाम आला. पुंडलिकाच्या हृदयातलं आईबद्दल आणि वडिलांच्या बद्दल असणार प्रेम उचंबळून आलं. आई, आईला लाथा घातल्या, माझ्या बाबांना लाथा घातल्या, मी घरातून हाकलून दिलं. सावध झाला पुंडलिक, शुद्धीवर आला पुंडलिक आणि जोरात किंकाळी मारली, आई म्हणून किंकाळी मारली आणि जो पुंडलिक धावत निघालात. रस्त्यावर मोसंबीची वाट बघत बायको बसली होती. तिनं बघितलं हे कुणीकडे पळत चाललंय तिकडं. तिनं जोर जोरात हाक मारली आपल्या नवऱ्याला, ओ इकडं या, मी इथं आहे, खड्ड्यात जा तिकडं. तिथंच बायको सोडली आणि निघाला पुंडलिक. रस्त्यात गाव लागलं की लोकांना विचारायचं, 6 महिने झाले, एक म्हातारा आणि एक म्हातारी, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात 12 बंदी, डोक्याला मुंडास, हातात काठी, अशा अशा रंगाचं लुगडं त्या म्हातारीच्या अंगावर. ही म्हातारा म्हातारीची जोडी पाहिली का? लोक आठवण करायची. हो हो, देवळामध्ये मुक्कामाला होते. सकाळी आमच्या गावात भीक मागत फिरत होते. एक मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी निघून गेले. लोक सांगायचे, पुंडलिकाच्या अंगावर आसूड ओढल्यासारखा एक एक शब्द त्याला लागत होता. भीक मागत होते, मुक्कामाला राहिले, देवळात तपास काढत काशीमध्ये येऊन दाखल झाला. सुकलेलं लेकरू जसं आपल्या आईला हुडकत फिरत, तसा माता पित्याच्या शोधात त्या काशीमध्ये फिरत असणाऱ्या त्या पुंडलिकाला काय बघायला मिळालं मंडळी? विश्वनाथाच्या मंदिरासमोर एक म्हातारा म्हातारीचं जोडपं. तिकडं काय झालं होतं? 6 महिने पोटाची आबाळ, वेळेवर अन्न नाही, वय झालेलं, दोघांची दृष्टी गेली होती. पुंडलिकाचे आई वडील आंधळे झाले होते, आंधळे. शेवटच्या घटका मोजत होते. थोडे दिवस राहिले होते. बहुत गई थोडी रही, थोडी भी अब जाय. तेवढ्यात पुंडलिकानं पाहिलं, आई बाबा. अरे माझे आई बाबा सारखेच आहेत, पण कुणीतरी आंधळे आहेत. माझे आई बाबा आंधळे नाहीत, त्यांना डोळे. तेवढ्यात आईचा आवाज कानावर आला,
भूक लागता जीव तळमळतो सांगू तुम्हाला कसा हो, भूक लागता जीव तळमळतो सांगू तुम्हाला कसा हो, पाण्यामधला मासा काढता तरफडतो तो जसा हो, पाण्यामधला मासा काढता तरफडतो तो कसा हो, पाण्यामधला मासा काढता तरफडतो तो कसा हो। दया येऊ द्या कुणाला या गरिबाची, या गरिबाची, या गरिबाची, या गरिबाची, या गरिबाची, देईल यश तो कामामध्ये दया करील श्रीहरी, काशी तीर्थावरी दर कदर कराहो थोडी, या काशी तीर्थावरी दर कदर कराहो थोडी, कोणी द्या हो मला पैसा भाकरी। आईचा आवाज ऐकला पुंडलिकान, आई आई तू गाणे म्हणून भीक मागायला लागलीस, गाणे म्हणून भीक मागायला लागली, धिक्कार असो पुंडलिका तुझा धिक्कार असो, जन्मदाते आईला गाणे म्हणून भीक मागायला लावलीस मूर्खा नालायका। अरे धू तुझ्या जीवनावर धू, धावत आला पुंडलिक आईच्या पायावर साष्टांग दंडवत घातला, रडायला लागला। पुंडलिकाची आई म्हणाली, कोण रे तू, 6 महिने या काशीमध्ये आम्ही भीक मागून जगत आहोत, कुणी जेवला का म्हणून आमची विचारपूस कुणी केली नाही, जेवला का म्हणून कुणी आम्हाला विचारलं नाही, आणि आज आज आमच्या पायावर लोटांगण घालून रडणारा कोण आहेस बाळ, कुणाचा आहेस, कुठल्या संकटात सापडलास, जा काशी विश्वनाथाच्या पायावर लोटांगण घाल, देव तुझ्यावर दया करील, अरे आमच्या भिकाऱ्याच्या पाया पडून आम्ही काय देणार तुला। बाळा आमच्या रक्ताच्या गोळ्यानं लाता घालून आम्हाला घरातून हाकलून दिलं, म्हणून या काशीमध्ये भीक मागून आम्ही एक एक दिवस काढत आहोत, आम्ही तुला काय देणार, कुणाचा आहेस, काय दुःख आहे, कुठल्या संकटात सापडलास, उठ। आणि उठवण्यासाठी आई खाली वाकली आणि पुंडलिकाचा हात हातात आला, स्पर्श झाल्याबरोबर ओळखलं मंडळी, रक्तानं रक्ताला ओळखलं, 6 महिने भेट नव्हते, हाताला हात लागल्याबरोबर किती आई श्रेष्ठ आहे। आई म्हणाली, बाळा पुंडलिका, आई आई उठवला आणि हृदयाशी धरलं आईनं, मला खात्री होती बाळा माझा बाळ एक ना एक दिवस भेटायला आल्याशिवाय राहणार नाही, मी कितीतरी वेळा यांना म्हणाले। बाळा आनंदात आहेस ना, लाता घालून घरातनं हाकलून दिलं होतं मंडळी, आई काय विचारते, सुखात आहेस ना, काही दुःख नाही ना, काही त्रास नाही ना माझ्या बाळाला, आई आई काय सांगू, आई तुला काय सांगू, भूक लागली असेल, कोण रस्त्याने जेवायला देत, दिवसभर भीक मागावी लागते, त्यावेळेला कुठं अर्धपोटी अन्न मिळतं। बाळा माझ्या पोराला भीक मागायचं माहिती नाही, आता आम्हाला चांगली सवय झाली, भुकेजला असतील। आईनं हाताला धरलं, रस्त्यातनं बाजूला आणलं, काकीतली झोळी काढली आणि एक एक भीक मागून जमा केलेला शिळ्या भाकरीचा तुकडा त्या झोळीतनं काढायची आणि पुंडलिकाच्या तोंडात घालायची। खाऊ घालत असताना, भरवत असताना आई म्हणाली, बाळा आईला आणि बाबांना भेटायला आलास, उशीर केलास, तुला डोळे भरून पाहण्यासाठी आमचा आमच्याजवळ दृष्टी राहिली नाही, आम्ही आंधळे झालो पुंडलिका, आम्ही आंधळे झालो, तुला डोळे भरून बघायला आता आमच्याकडं नेत्र नाहीत। आई तू आल्या आल्या हृदयाशी धरलंस, बाळा सुखात आहेस ना म्हणून विचारलंस, माझं पोट भरलं काय, मला जेवायची आता अपेक्षा नाही, पण बाबा आणखीन माझ्याशी बोलले नाहीत। बापाला जरा जास्ती राग असतो, पुंडलिक म्हटल्यावर बापानं तोंड फिरून बाजूला उभा होता, बाबा आणखीन माझ्याशी बोलले नाहीत, जा मिठी मार पायाला, वडील आहेत तुझे,
हृदयाशी धरतील तुला। कुंडलिकानं साष्टांग नमस्कार केला, बापाच्या पायाला मिठी मारली, चुकलं बाबा, तुम्हाला लाथा घालून घरातून हाकलून देणारा तुमचा नालायक कुंडलिक क्षमा मागण्यासाठी तुमच्याकडे आला, पदर पसरून दयेची भीक मागण्यासाठी तुमच्या पायाजवळ आला। बाबा फक्त एक वेळा पुंडलिक म्हणून हाक मारा, घरात असताना कशी हाक मारायची, तुम्ही मारलेली हाक मला ऐकायची। बापानं उठवलं, हृदयाशी धरलं। बाप म्हणाला, पोरा अरे आमच्या लक्षातही नाही तू आम्हाला मारलेलं, आम्ही केव्हाच विसरून गेलो, आलास ना, तुला तुझं चुकलं हे समजलं ना, बस हीच तुला शिक्षा, फक्त केलेल्या चुकीचा पश्चाताप व्हावा एवढीच माता पित्याची इच्छा असते। पुंडलिक म्हणाला, मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलोय, आणखीन काही लाता घालायच्या शिल्लक आहेत का? पुंडलिक म्हणाला, आई त्या घरातून तुला हकलून दिले त्या घरातच स्मशान झालं, समोर बसून जेवायला घालणारी आई त्या घरात नाही त्या घरातच स्मशान झालंय, पुंडलिक आजारी पडला तर रात्र रात्रभर उशाला बसणारी आई त्या घरात नाही त्या घरातच स्मशान झालंय ग आई, तुला घेऊन जाण्यासाठी आलो। आईचं काळी समुद्रापेक्षा सखोल आणि आकाशापेक्षा विशाल, कुठल्याही कोर्टात माफ न होणारा गुन्हा एकाच ठिकाणी माफ होतो तो आईच्या हृदयात असं म्हणतात, तुझ्या बाळाचा एवढासा गुन्हा तुझ्या हृदयात मावत नाही का ग आई, आई तुला घेऊन जाण्यासाठी आलो। काय म्हणाला पुंडलिक ऐका मंडळी, काय म्हणाला? आई वाचूने पोर वेगळे नाते तुटले पार, आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार, आई वाचुनी पोरये गळे, आई वाचुनी पोरये गळे, नाते तुटले पार, आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार। एका आटीवर पुंडलिकाची माता पिता पुंडलिकाच्या सोबत जाण्यासाठी तयार झाले, बाळा ज्या घरातनं हकलून दिलंस त्या घरात आता आम्ही येणार नाही, त्या घरात आम्हाला नेऊ नकोस, तिथं घेऊन गेलास तर पुन्हा त्या आठवणी येतील, आम्ही तू मारलेलं हकलून दिलेलं विसरून गेलोय रे आम्ही, त्या घरात आम्हाला नेऊ नकोस। पुंडलिकानं कबूल केलं, मी त्या घरात जाणार नाही। आईला एका खांद्यावर बापाला एका खांद्यावर घेतलं, तीर्थयात्रा करत करत या दंडकारण्यात आला, हे पंढरपूर इथं नव्हतं, ही चंद्रभागा इथं नव्हती, आणि त्या दंडकारण्यात आई वडिलाच्या सेवेला प्रारंभ केला हे भगवंताच्या लक्षात आलं। वार्ता कळली श्रीहरीला, आज्ञा केली भीमेला, उठव या महापाप्याला, खळखळून आली भीमा, भीमा शंकरावरून उसळतच निघाली, खळखळून आली भीमा, पण नच हलला नच बोलला, नच सोडले माता पित्याला, पाहून त्याच्या भक्तीला त्याच्या सेवेला, चंद्रासम वळसा देऊन निघून गेली पुंडलिकाला, तैपासून चंद्रभागा म्हणती थिजला, आणि मग वैकुंठ सोडलं त्या चंद्रभागेच्या तीरावर उभा राहिला आणि हाक मारली पुंडलिकाला, पुंडलिका वैकुंठ सोडून तुला भेटायला आलोय। पुंडलिकानं सांगितलं, तुला निमंत्रण पत्रिका पाठवली नव्हती, आलास तर बरं झालं, पण मी सेवेत आहे, मी कामात आहे, एक वीट पडली होती, फेकली वीट, उभा रा त्या विटेवर। तुकाराम महाराज म्हणतात, ऐसा कैसा रे तू धिटत, मागे भिरकावली वीट, आणि त्या विटेवर उभा आहे म्हणून लाखो लोकांना भेट होती, दर्शन होतंय, आषाढीला 10-12 लाख लोक, कार्तिकीला 6-7 लाख लोक, माघवारीला 4-5 लाख लोक, आणि चैत्रवारीला 3-4 लाख लोक, अशी लाखोच्या संख्येनं पंढरपूरला येतात आणि देहभान विसरून नसतात। राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, हे राधे गोपाला गोविंद गोपाला, हे राधे गोपाला गोविंद गोपाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गो
गोपाला गोविंद गोपाला राधे गोपाला गोविंद गोपाला राधे गोपाला गोविंद गोपाला नामानंद महाराज की जय राधे गोपाला गोविंद गोपाला राधे गोपाला गोविंद गोपाला नामानंद